झाडे दरवाही काढण्याची गरज झाली आहे. मोठ्या प्रमाणावर तापमानामध्ये वाढ झाली आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचे आगमन अजूनही नाही. याचे मुख्य कारण की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. त्या सर्व गोष्टीची जाण ठेवत खामगाव येथील लॉयन्स क्लबच्या वतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरता मिलकर वसुंधरा बचाव घोषणा देत शहरातील विविध कार्यक्रमात सहभागी होऊन नागरिकांना झाडे वाटप करून त्यांना त्या झाडाचे संगोपन करण्याचे महत्व पटवून देत आहे. आज लॉयन्स क्लबचे सदस्यांनी खामगाव येथील एका लग्न समारंभात सहभागी होऊन लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना झाडे देत त्यांना संगोपनाचे महत्व पटवून दिले. लॉयन्स क्लब या वर्षी 5,000 झाडे लावून त्याचे संगोपन करणार असल्याचे लॉयन्स क्लबचे अध्यक्ष किशोर गरड यांनी सांगितले. झाडे लावा, झाडे जगवा ही काळाची गरज सध्या पुऱ्या जगामध्ये राहिलेली आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये खूपच याचा अत्यावश्य आहे. लॉयन्स क्लब मार्फत आम्ही झाडं लोकांना विविध कार्यक्रमामध्ये झाडं देण्याची देऊ लागलो आणि ते झाडं जगवायची त्यांना पूर्ण हात जोडून विनंती करू राहिलेलं आहे. आणि वातावरणाचा जो बदल पाहता आज सध्या जूनची 17 तारीख 18 तारीख आहे तरी सुद्धा टेम्परेचर कायम आहे आणि पाऊस लांबणीवर जायचा. याचं एकमेव कारण आहे म्हणजे झाडे लावत. झाडे लावले तर हे दोन्ही गोष्टी आटोक्यात येऊ शकतात. त्याचं भविष्यामध्ये खूप मोठ्या गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागेल. यावर्षी टोटल 5,000 झाडं लावायचा पूर्ण मानस आहे आणि ते फक्त द्यायचे नाही, त्यांना लागवायचं आणि संगोपन करायचं. आम्ही एका लग्न समारोहात आलेलो आहे आणि इथेही लोकांना झाडं वाटासाठी मी 1,000 आणलेले आणि आतापर्यंत 800 झाडं वाटलेले आहेत आणि लोकांना त्यात प्रतिसादही खूप देत आहे. स्वतःहून लोक झाडं घेऊन चाललेले आहेत.